संस्था, आता मी संस्थापक चेअरमन आहे. आज माझी या नवीन 25 साठी निवड झालेली आहे. फक्त संस्था ही फक्त सेवाभावी कामासाठी स्थापन केलेली आहे आणि समाजाची सेवा कशी घडता येईल आमच्या हातून, एवढं आमचं कर्तव्य आहे. तेवढं बोलून माझं दृष्टी पाटील. ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था साडे ही संस्था 26/1997 सर्व इथं उपस्थित असणारे सगळे फाउंडर्स आहेत या ठिकाणचे उपस्थित आहेत, त्या सगळ्याच्या विचाराने ही संस्था स्थापन केली. आणि स्थापन करण्यामागं कुठला राजकीय वगैरे कुठला हेतू नव्हता. चेअरमनचा विचार एकच होता की गावचा सामान्य लोकांच्या गरजा भागल्या पाहिजे आणि कसल्याही प्रकारचं आपण राजकारण न करता एक सामान्य लोकांचा विचार करून प्रत्येकाच्या गरजा वेळोवेळी जर भागल्या तर गावच्या विकासाच्या दृष्टीने चांगले काम होईल असा त्यांचा विचार होता. त्या माध्यमातून सर्वांनी मिळून आम्ही संस्था स्थापन केली. आज संस्थेच्या 11 कोटीच्या ठेवी आणि 4-4.5 कोटी कर्ज वाटप आहे. बँकेची गुंतवणूक आहे 4 कोटी. आणि हे काम करत असताना आपण तर तुम्ही बघताच आहे, आता तुम्ही पत्रकार बनतो तुम्हाला माहिती सर्व की पतसंस्थाकडं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे सध्या. परंतु आमच्या संस्थेचं ठेवीचं व्याजदरच आहे 6% आणि कर्जाचं व्याजदर आहे 13%. आज ठेवीचं व्याजदर ज्याला देऊन लोकांना आकर्षित करण्याचं काम बऱ्याच संस्थेकडून केलं जातं आणि नंतर अडचणी पण त्यामध्ये भरपूर निर्माण होतात. पण तशी पद्धत न करता सगळ्याच्या एकाच्या प्रत्येकाच्या विचाराने संस्था एक सामाजिक बांधील की आपण आपल्या जीवनात काहीतरी काम केलं पाहिजे या हेतूनं आम्ही सर्वांनी म्हणून ही संस्था स्थापन केली. आणि त्या संस्थेला आता आज 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि संस्थेच्या माध्यमातून जे संस्थापक अध्यक्ष म्हणून बाळासाहेब पटेल आहेत ते पण आज बघता काय ते आत्ता नवीन त्यांचे नूतन चेअरमन म्हणून निवड झाली. त्याचप्रमाणे बाबूराव रोकडे यांचा पण इतका मोठा योगदान आहे संस्थेसाठी आहे. त्यांच्याकडे आता एक द्राक्षाची बाग आहे, अगोदर आता ते त्यांच्या कामात व्यस्त असतात जरा, तर त्याच्या अगोदर कंटिन्यू 10 वर्ष ते मी तिथं व्यवस्थापक होतो, तर 10 वर्ष माझ्यासमोर बसून असायचे ते. आणि कीर्दमध्ये काय लिहिलं पाहिजे, त्यानंतर अजेंडा विषय कुठले घेतले पाहिजे, कर्ज वाटप करता काय केलं पाहिजे, सगळ्या विचाराचं ते अभ्यास करत होते. आणि त्या अशा माणसाला की ज्याने 10 वर्ष त्याचा घराचा विचार न करत होते बसून असेल समोरच, अशा माणसाला किंवा संचालक मंडळाने त्याला एक मान दिला, त्याबद्दल मी संचालक मंडळाचा पण आभारी आहे. आणि ह्यांच्या दोघांच्या हातून एकदम चांगले कार्य घडतील आणि संस्था जेवढी प्रगती करता येईल तेवढी 100% त्यांच्या हातून चांगली प्रगती होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. कर्मचारी बांधव नवीन संस्थेचं काय हेतून ध्येय धोरण आणि वाटप कसं राहणार? नवीन संस्थेचं ध्येय धोरण आणि वाटप हां, तर यापुढं एक असा विचार आहे की सामान्य माणसाला बँकेमध्ये जावं लागतं कर्ज घ्यायचं म्हणलं तर, आणि आपल्या लोकांना कर्ज घ्यायचं म्हणलं तर काही ग्रामीण भागात लोक घाबरतात. तर आमचं धोरण तर असं आहे आता पुढं की ह्याच्या अगोदर आम्ही काय करत होतो, ठेवी वगैरे ठेवीदारांना संस्थेतूनच आम्ही सहकार्य करत होतो किंवा त्यांना सेवा देत होतो. पण आता शक्यतो आम्ही त्यांच्या घरी जाऊन सेवा देण्याचा विचार चालला आहे आमचा. किंवा समजा महिला वर्ग आहे, त्यांचं काही डिपॉझिट आहे, त्यांचं विड्रॉल आहे, किंवा समजा एखाद्या कर्जाची गरज आहे, एखादा बचत गट आहे, आता त्या माध्यमातून काय उद्योग करता येतील का? दुसरी गोष्ट, संचालक मंडळाने एक आता सुचवलं की सिटीसाठी बीबी आणि खते त्याच्यासाठी सुद्धा एक संस्थेचं दुकान चालू करण्याचा आमचा एक विचार आहे. आणि तुम्ही जे म्हणता आता ते धोरण जे आहे ती फक्त एकच आहे की जेणेकरून गावातल्या लोकांची प्रगती झाली पाहिजे आणि त्या लोकांची उन्नती जर झाली तर त्यात आम्हाला समाधान आहे, आनंद आहे. ज्येष्ठ नागरिकासाठी आम्ही बाकीकडे बँकेकडे 0.5% व्याजदर आहे, आम्ही 1% जास्त व्याजदर देतो. तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, त्या अनुषंगाने आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदा होईल? तर आता तो विषय म्हणजे तसा पतसंस्थेच्या माध्यमातून शासन लेवलचाच विषय येतो बरं का. तुम्ही कशाप्रकारे त्यांना काय मदत म्हणजे आता इथून पुढे काही मदत म्हणा म्हणजे कर्जरूपी अशा प्रकारचे तर त्यासाठी पण आम्ही काय करू. आता आता आजच निवड झाली संचालक मंडळाचे चेअरमनाची पण निवड आजच झाली. तर आता भविष्यात तुम्ही म्हणता त्या पद्धतीने बाबा बी बियाण्यासाठी काय आपल्याला एखादं लोन सिस्टम करता येईल का, किंवा त्यानंतर त्यांची शेतीची मशागत जर करायची म्हणलं तरी सुद्धा आता आवड विषय. तर तातडीचं लोन आमचं असतं, ते लोन आम्ही देतो 5000 पर्यंत 10000 पर्यंत देतो. तर तुम्ही म्हणता ते मुद्दा अतिशय छान मुद्दा तुम्ही विचारला आहे तो. तर त्यासाठी त्या माध्यमातून आम्ही कमीत कमी 20000 पर्यंत तातडी लोन देता येईल का, लोक शेतकऱ्यांच्या व नुकसान झालं आहे त्यांच्या शेतीची मशागत करण्यासाठी म्हणा किंवा त्यानंतर त्यांना शेतीला बी देण्यासाठी काय करता येईल का, ते आम्ही नक्की त्या विरोधात आता विचारतो.